लाहोटी नगर येथील लक्ष्मी कॉर्नरच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शिरला बिबट्या. बिबट्याचा भरवस्तीत वावर वाढला. पार्किंगमध्ये बिबट्या आल्याने लाहोटी नगर हादरले. काही दिवसांपूर्वी भरवस्तीत लाहोटी नगरमध्ये बिबट्याने दर्शन दिल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा लाहोटी नगरमध्येच श्वानाचा पाठलाग करीत लक्ष्मी कॉर्नर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये बिबट्या आला होता. दुचाकी काढायला गेलेल्या व्यक्तीला समोरच बिबट्या दिसल्याने लाहोटी नगर हादरले. तेथील लोकांनी आरडाओरडा करत बिबट्याला हाकलून दिल्याने बिबट्याने कोयना नदीलगतच्या रानात धूम ठोकली. 15 दिवसात 4 वेळा दर्शन व 2 दिवसापूर्वी नितीन काशीद यांच्या रानात बिबट्याने रेडकुपस्त केल्याची घटना पाहता कोयना नदीलगतच्या परिसरात बिबट्याच्या कुटुंबाने मुक्काम ठोकल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागाबरोबरच आता शहरी भागातही बिबट्याचा उघड वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. काही दिवसापूर्वी गणेश रेसिडेन्सी इमारतीजवळ सेलार यांच्या मोकळ्या शेतातून सकाळी सकाळी बिबट्या मुक्त वावरत असल्याचे पाहायला मिळाले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा श्वानाचा पाठलाग करीत लक्ष्मी कॉर्नर अपार्टमेंटच्या पार्किंगमध्येच बिबट्या आल्याने लाहोटी नगर परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. दरम्यान घटनास्थळी कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, मलकापूर वनपाल आनंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक कैलास सानप, अभिजित शेळके, वाहनचालक हनुमंत मिटारे, कराड वाईल्ड लाईफ रेस्क्युअर टीम यांनी पाहणी केली, तसेच नागरिकांना आवश्यक त्या सूचना केल्या. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीटकर.